गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी शिवानी पाटील, युथ आय एस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. पर्यावरण आणि परिस्थितिकी लेक्चर सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे. शंकर आय एस अकॅडमीचे 6th edition आपण इथं रोज मराठीमध्ये डिस्कस करत असतो. ओके, तर आपण कालपासून पहिला चॅप्टर बघत आहोत, इकॉलॉजी. तर मी आशा करते की तुम्ही सकाळी हे बुक वाचून घेतलं असाल. तर बघूया त्याचा आपण टॉपिक कव्हर करणार आहोत. तर आपण हा पॉईंट काल पूर्ण केला होता. यामधील थोडे पॉईंट्स आपण काल बघितलेले आहेत. तर यानंतर आपण उरलेला पार्ट आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, तर इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्था. तर अन इकोसिस्टीम इज डिफाईन्ड ॲज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ बायोस्फिअर कन्सिस्टिंग ऑफ कम्युनिटी ऑफ लिव्हिंग बिंग्स अँड द फिजिकल एन्व्हायरमेंट बोथ इन्क्रेडिंग अँड एक्झिस्टिंग मटेरियल्स बिटवीन देम. ओके, तर इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्था. तर विविध सजीवांमध्ये तसेच सजीव आणि पर्यावरण यामध्ये परस्पर आंतरक्रिया घडत असतात. आणि पर्यावरण आणि सजीवांमधील आंतरक्रिया ही दोन्ही दिशांमध्ये घडणारी प्रक्रिया असते. ओके, तर परिसंस्था हा परिभाषिक शब्द योजण्याची व त्याच्या व्याख्या करण्याचं श्रेय जे आहे ते आर्थर ट्रान्सली या ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञास जाते. ओके, त्यानंतर त्याने इकोसिस्टीमची अशी व्याख्या देखील केलेली आहे की पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकांच्या एकत्रीकरणातून आकारास येणारी व्यवस्था म्हणजे परिसंस्था होय. ओके, त्यानंतर परिसंस्था ही अभ्यासकांच्या उद्देशानुसार कितीही लहान म्हणजे जसे जंगलात जळणारे कुजणारे लाकूड व त्यातील जीवसमुदाय, शेणाचा गोळा व त्यामधील सजीव, किंवा कितीही मोठा म्हणजेच उदाहरणार्थ सांगायचं गेलं तर उष्णकटिबंधीय सदाहरित वने किंवा संपूर्ण पृथ्वी असू शकते. ओके, तर परिसंस्था ही परिस्थितिकीय विज्ञानातील अत्यंत महत्त्वाची संकल्पना असून ती परिस्थितिकीय अभ्यासाचे एकक आहे म्हणजेच युनिट ऑफ इकॉलॉजिकल स्टडीज. त्यानंतर त्याचे कॉम्पोनंट्स आहेत इकोसिस्टीमचे खूप सारे कॉम्पोनंट्स आहेत. त्यामध्ये अबायोटिक कॉम्पोनंट्स येतात. त्यानंतर एनर्जी असेल, रेनफॉल असेल, टेम्परेचर असेल, ॲटमॉस्फिअर असेल किंवा सबस्ट्रॅक्टम असेल किंवा मटेरियल्स असतील. ओके, आणि लॅटिट्यूड ऑफ अल्टिट्यूड, बायोटिक कॉम्पोनंट्स हे सर्व ह्याचे कॉम्पोनंट्स म्हणजे ह्याचे हे आहेत, काय बोलतो आपण त्यांना, कॉम्पोनंट्स आहेत. त्यानंतर बायोटिक कॉम्पोनंट्स, ओके सॉरी कॉम्पोनंट्स ऑफ इकोसिस्टीममध्ये अबायोटिक कॉम्पोनंट्स आणि बायोटिक कॉम्पोनंट्स हे प्रकार पडतात. आणि अबायोटिक कॉम्पोनंट्समध्ये त्याचे वेगवेगळे ब्रांचेस आहेत. म्हणजे अबायोटिक कॉम्पोनंट्स आर दी इन्क्रोजेनिक अँड नॉन लिव्हिंग पार्ट्स ऑफ दी वर्ल्ड. दी बायोटिक पार्ट कन्सिस्ट ऑफ सॉइल, वॉटर, एअर अँड लाईट्स, एनर्जी एक्सेट्रा. इट इज इन्वॉल्व्स केमिकल लाईक्स ऑक्सिजन, नायट्रोजन एक्सेट्रा अँड फिजिकल प्रोसेस इन्क्लुडिंग व्हॉल्कॅनोज, अर्थक्वॅक्स, फ्लोड्स, फॉरेस्ट फायर्स, क्लायमेट अँड वेदर कंडिशन्स. तर अबायोटिक फॅक्टर्स आर दी मोस्ट इम्पॉर्टंट डिटरमाइन्स ऑफ वेअर अँड हाऊ वेल इट्स ऑर्गनायझेशन्स एक्झिस्ट इन अन एन्व्हायरमेंट. ऑल्दो दीज फॅक्टर्स इंटरनल विथ इच अदर, वन सिंगल फॅक्टर कॅन लिमिट्स आर दी रेंज ऑफ ऑर्गनायझेशन्स. ओके, तर त्यामध्ये एनर्जी, रेनफॉल, टेम्परेचर, ॲटमॉस्फिअर, सबस्ट्रॅक्शन, मटेरियल्स आणि लॅटिट्यूड अँड अल्टिट्यूडचा समावेश होतो. आणि त्यानंतर बायोटिक कॉम्पोनंट्स. तर बायोटिक कॉम्पोनंट्स मीन्स बायोटिक कॉम्पोनंट्स इन्क्लूड्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, कॉम्प्रेसिंग प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोबेव्स अँड आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू दी देअर फंक्शनल अल्ट्रिब्युटर्स into producer and consumers. Okay, तर यामध्ये primary product procedure मध्ये पहिला पार्ट आहे प्रायमरी प्रोड्युसर. तर प्रायमरी प्रोड्युसर्स आर बेसिकली ग्रीन प्लांट्स. ओके, दे सिंथेसाइज कार्बोहायड्रेट्स फ्रॉम सिंपल इनऑर्गॅनिक रॉज मटेरियल्स लाईक कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इन दी प्रेझेन्स ऑफ सनलाईट बाय दी प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस फ्रॉम देमसेल्व्स अँड सप्लाय इनडायरेक्टली टू अदर नॉन प्रोसिजर. ओके, त्यानंतर कंझ्युमर. कंझ्युमर्स मीन्स दे आर इनकेपेबल फॉर प्रोड्युसिंग देअर ओन फूड. ओके, म्हणजेच फोटोसिंथेसिस. दे डिपेंड्स ऑन ऑर्गॅनिक फूड डिवायडेड फ्रॉम प्लांट्स, ॲनिमल्स ऑर बोथ. ओके, इथं
एवढं हे मराठीमध्ये एक्सप्लेन करायची गरज नाही आहे, कारण हे वाचल्यानंतर आपल्याला समजतं. त्यानंतर कंझ्युमर्स कॅन बी डिवायडेड इंटू टू बोर्ड्स ग्रुप्स, नेमली मायक्रो अँड मायक्रो कंझ्युमर्स. अँड मायक्रो कंझ्युमर्समध्ये काय येतं, तर दे फीड ऑन प्लांट्स ऑर ॲनिमल्स ऑर बोथ अँड आर कॅटेगराइज्ड ऑन दी बेसिस ऑफ देअर फूड सोर्सेस. देन जे मायक्रो कंझ्युमर्स आहेत, दे आर बॅक्टेरियल अँड फंजाय विच इज ऑब्टेन एनर्जी अँड न्यूट्रियन्स बाय डिकम्पोजिंग डेड ऑर्गॅनिक सबस्टन्स, ओके, ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल ओरिजिन्स. हे सर्व मायक्रो कंझ्युमर्स आणि ह्याच्यामध्येचा फरक आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ इकोसिस्टीम. तर क्लासिफिकेशन नॅचरल इकोसिस्टीमचं दोन पार्टमध्ये क्लासिफिकेशन होऊ शकतं, ते म्हणजे थेरेस्ट्रियल आणि अक्वॅटिक. तर थेरेस्ट्रियलमध्ये फॉरेस्ट, ग्रासलँड अँड डिझर्ट्स, आणि अक्वॅटिकमध्ये फ्रेश वॉटर, सायलेंट वॉटर अँड मरीन वॉटर. आणि त्या द डिटेल्ड स्टडी ऑफ इकोसिस्टीम विल बी डेल्ट इन दी सबकॉन चॅप्टर. तर इकोसिस्टीम आर कॅपेबली मेंटेनिंग देअर स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. दे कॅन रेग्युलर देअर ओन स्पेसिस स्ट्रक्चर्स अँड फंक्शनल प्रोसेस. द कॅपॅसिटी ऑफ इकोसिस्टीम ऑफ सेल्फ रिलिजन इज नोन ॲज होमोसेटेस्टिस. ओके, तर गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय इकोसिस्टीम इन्क्लूड. तर हे सर्व आहे ती गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय इकोसिस्टीम. हे तुम्ही सर्व वाचून घ्या, व्हिडिओ पॉज करून इथे वाचू शकता. प्रोव्हिजन ऑफ फूड, फ्युएल अँड फायबर्स, प्रोव्हिजन ऑफ शेल्टर अँड बिल्डिंग मटेरियल्स, हे सर्व तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. ओके, त्यानंतर इक्टोन. तर इक्टोन इज अ झोन ऑफ जंक्शन बिटवीन टू ऑर मोर डायव्हर्स इकोसिस्टीम. फॉर एक्झाम्पल, द मायग्रो फॉरेस्ट रिप्रेझेंट्स अँड इक्टोन बिटवीन मरीन अँड टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. अदर एक्झाम्पल्स आर ग्रासलँड, इक्स्वेचर अँड रिव्हर बँक. ओके, इथं त्याची डायग्रामसुद्धा दिलेली आहे, ही सुद्धा बघून घ्या. काय करायचं आहे, जर कोणतीही गोष्ट किंवा कोणताही पॉईंट आपल्याला समजून घ्यायचा असेल, तर त्याच्यामध्ये जी डायग्राम असते ना, ती पहिला लक्षात ठेवायची आहे. या डायग्राममधूनच आपल्याला सर्व आपण एक्सप्लेन करू शकतो, या डायग्राममधूनच आपल्याला सर्व समजतं. ओके, तर इथे आपण इक्टोनचं बघितलेलं आहे. यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इक्टोन हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. इथं हे मी सगळं एक्सप्लेन नाही करणार आहे, हे तुम्ही वाचून घ्यायचं आहे. याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे निश. तर नीच हे मराठीमध्ये मी एक्सप्लेन करून देते तुम्हाला की परिस्थितिकीय विज्ञानातील ही एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. ओके, तर कोणत्याही सजीवाचे परिस्थितिकीय सुस्थान हे त्या सजीवाच्या समुदायातील असणारे स्थान दर्शवते. तर सजीवाने व्यापलेल्या परिस्थितिकीय सुस्थानाचे खालील दोन गोष्टी सूचित होतात. तर त्या कोणत्या कोणत्या, तर त्यामधला एक आहे त्या सजीवाने व्यापलेला अधिवास किंवा भौतिक अवकाश किंवा जागा, आणि दुसरा आहे त्या सजीवांच्या अन्नसाखळीतील असणारे स्थान किंवा त्या सजीवाची अन्नसाखळीतली पोषणाची पातळी. तर सजीवाच्या परिसंस्थेतील असणारे कार्यात्मक स्थान म्हणजे तो सजीव उत्पादक आहे की भक्षक आहे हे सूचित होते. आणि नीचने सजीवांच्या पोषणाच्या सवयी देखील समजतात. तर दोन सजीवांचे परिस्थितीकीय सुस्थान एक असणे याचाच अर्थ असा की त्यांचा अधिवास किंवा अन्नसाखळीतील त्यांचे स्थान म्हणजेच पोषण पातळी किंवा दर्जा विनिमय पातळी समान असणे. आणि साहजिकच या दोन सजीवांमध्ये अधिवासासाठी किंवा अन्नासाठी स्पर्धा निर्माण होईल. उदाहरणार्थ कुरणांमध्ये आढळणारे हरणी आणि वनगाई. ओके, तर इथं हे टाइप्स ऑफ नीच दिलेले आहे. हॅबिटेट्स नीच, वेअर इज ॲट्स लिव्ज, फूड नीच, व्हॉट इट्स ऑल डिकम्पोजेस ऑफ व्हॉट स्पायसेस इट्स कंपेन्स विथ. देन रिप्रोडक्टिव नीच, फिजिकल अँड केमिकल नीच. ओके, त्यानंतर हा चॅप्टर एवढं काही हे नाही, तुम्हाला जर जास्त हे बघायचं असेल तर बघून घेऊ शकता. त्यानंतर आपण बघणार आहोत
हा जो चार्ट इथं दिलेला आहे तो पण तुम्ही एकदा नजरे घालून घालायचा आहे. हे वाचल्यानंतर लगेच समजून जातं. तुम्ही हा एकदा वाचून घ्या आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा, किंवा टेलिग्राम चॅनेलवर देखील मेसेज करू शकता. यूथ आय एस ऑफिशियल मराठी या टेलिग्राम चॅनेलवर मेसेज करा, मी तिथे तुम्हाला एक्सप्लेन करेन. ओके, त्यानंतर बघणार आहोत आपण अक्वॅटिक झोन्स. ओके, म्हणजेच अक्वॅटिक इकोसिस्टीम. तर ॲक्वॅटिक इकोसिस्टीम ही जागतिक अन्नसाखळीमधील मध्ये जलीय परिसंस्था महत्त्व याचं अनन्यसाधारण आहे. आणि जलीय परिसंस्थांचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. ओके, तर त्या तीन प्रकारांची माहिती आपण इथं बघणार आहोत. त्यामध्ये इथं चार्टमध्ये पण दिलेलं आहे गोड म्हणजे फ्रेश वॉटर इकोसिस्टीम्स म्हणजे गोडे पाणी परिसंस्था, देन आहे दुसरं आहे संक्रमणात्मक जलीय परिसंस्था आणि तिसरं आहे सागरी परिसंस्था. तर इथं चार्टमध्ये दिलेलं आहे, मी तुम्हाला मराठीत एक्सप्लेन करून सांगते, तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा चार्ट देखील बघू शकता. तर गोडे पाणी परिसंस्था पृथ्वीच्या पृष्ठभागावरील केवळ 0.8% एवढाच भाग गोड्या पाण्याने व्यापलेला आहे हे आपल्याला माहिती आहेच. तर या परिसंस्थांमध्ये प्राथमिक उत्पादकता ही सूर्यप्रकाश आणि पोषण द्रव्यांच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. आणि या प्रकारच्या परिसंस्थांचे दोन उपविभागांमध्ये विभाजन केले जाते. आणि ते दोन उपविभाग कोणते कोणते आहेत, तर लॅक्टिक परिसंस्था म्हणजे लॅक्टिक इकोसिस्टीम आणि लोटिक इकोसिस्टीम. ओके, तर लॅक्टिक इकोसिस्टीममध्ये गोड्या पाण्याचे तलाव सरोवर इत्यादींचा समावेश होतो, म्हणजे स्थिर जल असणाऱ्या जलसाठ्यांचा समावेश होतो इनफॅक्ट. आणि लोटिक इकोसिस्टीममध्ये प्रवाही जल असणाऱ्या परिसंस्थांचा समावेश होतो, म्हणजेच एक्झाम्पल द्यायचं झालं तर नद्या, ओढे, नाले इत्यादी. ओके, देन आहे संक्रमणात्मक जलीय परिसंस्था. तर यामध्ये खाड्या जे काही खाड्या असतात आणि दलदलीय प्रदेश असतात त्यांचा समावेश होतो. तर खाड्यांमध्ये नदी सागरास ज्या ठिकाणी जाऊन मिळते त्या ठिकाणातील सागरी खारे पाणी व नदीचे गोडे पाणी यांच्यातील संक्रमणात्मक प्रदेशास खाडी असे म्हणतात. जर तुम्हाला माहिती नसेल तर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी सांगते. देन खाड्यांमधील क्षारता ही सागरी पाण्यापेक्षा कमी आणि अस्थिर असते, म्हणूनच खाड्यांमधील सजीव बदलणाऱ्या किंवा अस्थिर क्षारता पातळ्यांना अनुकूलित झालेलं प्रमाण असतं. आणि दलदलीय प्रदेशांमध्ये स्पॅम, मोर्शेस, बॉक्स किंवा फन्स यांचा समावेश असतो. ओके, यामध्ये येथे पाणी पूर्णपणे किंवा अंशतः उथे असते आणि सूर्यप्रकाशाच्या विपुल उपलब्धतेमुळे या परिसंस्थांमधील जैवविविधता लक्षणीय असते. आणि त्यानंतर मरीन इकोसिस्टीम्स म्हणजेच सागरी परिसंस्था. तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचा जवळपास 71% भाग हा सागरी परिसंस्थांनी व्यापलेला आहे. आणि यामध्ये किनारी प्रदेश, प्रवाळ खुला सागर आदींचा समावेश होतो. ओके, तर ही सर्व इथं माहिती दिलेली आहे. त्यानंतर आहे बायोस्फियर. तर हा खूप छोटासा पॉइंट आहे. तर बायोस्फियर इज अ पार्ट ऑफ दी अर्थ वेअर लाईफ कॅन एक्झिस्ट. बायोस्फियर रिप्रेझेंट्स अ हायली इन्क्रेडेंट अँड इन्क्रेडिंग झोन्स कॉम्प्रेझिंग ऑफ ॲटमॉस्फियर्स, त्यात एअर, हायड्रोस्फियर, वॉटर अँड लिप्टोस्फियर लँड्स. ओके, तर इथं हा चार्ट दिलेला आहे, यामधून देखील हे क्लिअर होऊन जातं. तर या प्रकारे हा छोटासा पॉइंट आहे, हा देखील तुम्ही वाचून घ्या. आणि उद्या आपण चॅप्टर सेकंड बघणार आहोत, फंक्शन्स ऑफ अन इकोसिस्टीम. ओके, तर हा चॅप्टर तुम्ही उद्या पहिला मॉर्निंग पिरियडमध्ये वाचून घ्यायचा आहे. हा पूर्ण टॉपिक उद्या आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचा आहे. ओके, तर छोटा आहे पॉईंट हा, उद्या बघू आपण पूर्ण टॉपिक कवर करायचा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये प्रयत्न करू. जर तुम्हाला इकोसिस्टीम्स रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा आमच्या टेलिग्राम चॅनेलवरती पण मेसेज केला तर त्याचा आन्सर तुम्हाला मिळून जाईल. ओके, जर आणखीन काही माहिती वगैरे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.